हॅलो, मी आहे अमेझिंग अदिती आणि तुम्ही ऐकत आहात ओळख बाजारपेठेची. इत भरपूर काही नव 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 नव. फ्रेंड्स, सध्याचं युग हे तंत्रज्ञानाचं आहे. वेगवेगळ्या इंडस्ट्रीज मध्ये कुशल तंत्रज्ञांची खूप गरज आहे आणि कौशल्य शिक्षण तर आजच्या काळात महत्त्वाचं आहेच. ही गरज ओळखूनच साताऱ्यात गेल्या 17 वर्षापासून कौशल्य शिक्षण देणारी शिंदे देशमुख टेक्निकल इन्स्टिट्यूट सातत्यानं कार्य करत आहे. माझ्या भावाला तिथल्या इलेक्ट्रिशियन कोर्ससाठी ॲडमिशन घ्यायची होती, म्हणून आम्ही मोळाच्या ओढ्यापासून वरिये रोडवर 2 किलोमीटर अंतरावर असलेल्या शिंदे देशमुख टेक्निकल इन्स्टिट्यूटमध्ये गेलो आणि इन्स्टिट्यूटचे प्राचार्य पतंगराव मधुकर शिंदे यांच्याशी संवाद साधला. सर, तुमच्या संस्थेची ही बिल्डिंग खूपच प्रशस्त आहे, शिवाय अनेक लॅब्स, डिजिटल क्लासरूम, सुसज्ज अशा मोठ्या वर्गखोल्या आता येताना पाहिल्या. खूपच छान वातावरण आहे इथलं. हो, आमची संस्था गेल्या 17 वर्षांपासून सातारा जिल्ह्यात ITI कोर्सेसचे दर्जेदार शिक्षण देण्याचे कार्य करीत आहे. संस्थेत 5000 पेक्षा जास्त विद्यार्थी प्रशिक्षण घेऊन शेकडो विद्यार्थी यशस्वीरित्या विविध क्षेत्रात नोकरी व व्यवसाय करत आहेत. अरे वा, सर आपल्याकडे कोणकोणते अभ्यासक्रम शिकवले जातात? संस्थेमध्ये 2 वर्ष कालावधीचे इलेक्ट्रिशियन व ऑटो इंजिनिअरिंग टेक्निशियन, याबरोबरच 1 वर्ष कालावधीचे डिझेल मेकॅनिक, फिटर, वायरमन, कन्स्ट्रक्शन सुपरवायझर, याशिवाय 1 वर्षाचा डिप्लोमा इन CNC VMC प्रोग्रामिंग आणि 6 महिन्याचा CNC VMC प्रोग्रामिंग हे कोर्ससुद्धा उपलब्ध आहेत. आणि महत्त्वाचं म्हणजे 10वीनंतर 2 वर्षाचा ITI पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्याची 12वी पूर्ण होते थेट 13वीला व MSBTE डिप्लोमाच्या थेट 2ऱ्या वर्षाला प्रवेश घेऊ शकतो. अच्छा सर, हे विविध कोर्स केल्यानंतर नोकरीसाठी त्याचा कसा काय उपयोग होऊ शकतो? असे अभ्यासक्रम विद्यार्थी 10वी किंवा 12वी नंतर करू शकतात. इंडस्ट्रीमध्ये या कोर्सेसना मोठ्या प्रमाणात नोकऱ्या असतात व उमेदवार शासकीय निमशासकीय विभागांमध्ये काम करू शकतो, तसेच स्वतःचा व्यवसायही सुरू करू शकतो. कन्स्ट्रक्शन सुपरवायझर कोर्स करून उमेदवारास शासकीय नोकरीमध्ये उपयोग होतो व बांधकाम क्षेत्रात काम करण्यासाठी शासकीय कॉन्ट्रॅक्टर लायसन्स देखील काढू शकतो. सर, CNC आणि VMC मशीन ऑपरेटिंग कोर्स बद्दल काय सांगाल? सध्या CNC ऑपरेटर व प्रोग्रामर म्हणून रोजगाराच्या मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध आहेत. सातारा जिल्ह्यामध्ये प्रत्यक्ष CNC VMC मशीन उपलब्ध असणारी आपली एकमेव संस्था आहे. डिजिटल ट्रेनिंग, ॲडव्हान्स ट्रेनिंग, तज्ज्ञ प्रशिक्षक आहेत. या क्षेत्रात काम करण्यासाठी 45 दिवस ते 3 महिने कालावधीसारखे शॉर्ट टर्म कोर्स देखील आहेत. म्हणजे सर, अल्पावधीत रोजगार आणि कौशल्य मिळवून देणारे हे अभ्यासक्रम आहेत तर? हो. सर, याशिवाय विद्यार्थ्यांना रोजगारक्षम आणि कार्यकुशल करण्यासाठी आणखी काय प्रयत्न केले जातात? आमच्या संस्थेमध्ये असे अनेक उपक्रम राबवले जातात, जसे की मेडिटेशन, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट प्रोग्राम, तज्ज्ञांच्या भेटी, उद्योजकांच्या भेटी, वेगवेगळ्या क्रीडा स्पर्धा, इंडस्ट्रियल व्हिजिट्स यांचे फोटोग्राफ्स आहेत. हे छानच, म्हणजे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास सुद्धा केला जातो. हो, शिवाय कॅम्पस इंटरव्ह्यूजमुळे आमचे अनेक विद्यार्थी आज मोठमोठ्या आस्थापनांमध्ये कार्यरत आहेत, विविध व्यवसाय करून स्वतःच्या पायावर उभे आहेत. ग्रेट. सर, कोणकोणत्या ठिकाणी प्लेसमेंट होऊ शकतं? सध्या सातारा, शिरवळ, पुणे, बारामती, कोल्हापूर येथील इंडस्ट्रीजमध्ये शेकडो विद्यार्थी कार्यरत आहेत. आणि तुमच्या संस्थेची वैशिष्ट्य काय काय सांगाल? ही संस्था शासनमान्य महाराष्ट्र राज्य कौशल्य व्यवसाय शिक्षण व परीक्षा मंडळ मान्यता प्राप्त आहे, तसेच MSSDS, NSDC मान्यता प्राप्त आहे आणि ISO प्रमाणितही आहे. महत्त्वाचं म्हणजे आमच्या संस्थेत पहिल्यांदा तंत्रशिक्षणासाठी ऑडिओ व्हिज्युअल प्रणालीचा वापर केला गेला. इंडस्ट्रियल व्हिजिटमुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कारखान्यात चालणारी कार्यप्रणाली माहिती होते. शिवाय आमच्याकडे स्वतंत्र नोकरी विभाग आहे. कोर्स पूर्ण झाल्यावर विद्यार्थ्यांना नोकरीसाठी सतत 1 वर्ष पाठपुरावा केला जातो, माहिती पोहोचवली जाते. म्हणजे माफक खर्चात करिअर कोर्सेसचे शिक्षण देऊन अनेक बेरोजगारांचं भविष्य उज्ज्वल करण्यात तुमची संस्था नक्कीच चांगलं काम करते. संपर्कासाठी तुमचा फोन नंबर सांगाल? हो, घ्या ना, 87-66-86-40-43. 87-66-86-40-43. धन्यवाद सर. सो फ्रेंड्स, तुम्हालाही कमी वेळात आणि अल्प खर्चात कौशल्यपूर्ण अभ्यासक्रम पूर्ण करून चांगल्या रोजगाराची संधी मिळवायची असेल तर साताऱ्यातील मोळाचा ओढापासून वरिये रोडवर असलेल्या शिंदे देशमुख इन्स्टिट्यूटला अवश्य भेट द्या आणि अशीच नवनवीन माहिती ऐकण्यासाठी ऐकत रहा ओळख बाजारपेठेची.